तुम्ही काय करायला हवं जेव्हा तुम्हाला काही हवं असतं प्रार्थना करा आणि आभारी असा असं काही शोधा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात आभारी व्यक्ती ही शक्तिशाली शक्तिशाली असते तुमच्या आयुष्यातल्या चुकीच्या गोष्टीवर चिंतन करणं थांबवा नोकरीच्या ठिकाणच्या काही चुकीच्या गोष्टी काही जण गेलेल्या नोकरीला चिकटून बसता तक्रारी करत राहता तुम्हाला ती परत मिळाली तर हवी असते मला माहित नाही हे कसं झालं माझी तशी काही योजना नव्हती पण हे घडलं आपण विश्वास ठेवावा लागतो की देवच आहे जो सगळं काही योग्य करू शकतो हे खरं नाही का सांगा मला हे खरं आहे ना मग ज्या नवऱ्याला तुम्ही दोष देत आहे त्याला एखादी एकाकी बाई पळवेला कृपा करून लक्षात ठेवा जाणीवपूर्वक आभार माना स्वतःला विक्षिप्त आणि तक्रारखोर होऊ देऊ नका तक्रार करणं करणं कटकट कुरकुरण याला सुरुवातीलाच नकार द्या कशाविषयी अस्वस्थ होऊ नका देवाची इच्छा आपण शांततेत असावं आणि बायबल सांगतं ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात ऐक्यतेसाठी राज्य करो आता राज्य करू म्हणजे काय तर त्याद्वारे तुम्हाला कळेल कुणी आत राहायचं आणि कुणी बाहेर म्हणूनच शांतीला तुमच्या जीवनावर राज्य करू देण्याची गरज आहे हे एक कारण आहे की देवाने आपल्यात देवा शांती का ठेवली आहे त्यामुळे आपण सांगू शकतो काय बरोबर आहे आणि काय चूक आहे देव हा शांतीचा जनक आहे आणि जो काही गोंधळ तुम्हा कित्येकांच्या आत आहे असे काही गोंधळ जे माझ्या स्वतःच्या आयुष्यात होते मी शांतीचं अनुसरण केलं म्हणूनच त्यातून बाहेर पडले आमीन आपण असं काही करतो म्हणजे आज सकाळी मी म्हटलं की आपण मूर्खपणाच्या गोष्टी करतो आपण गोष्टी करतो ज्यांना काही अर्थ नसतो आणि नंतर आपण त्याचं शेवट करतो चांगलीच किंमत मोजून आणि आपल्याला हवा असता देवानी समस्या सोडवावी छान सुरुवात करा शांतीला राज्य करू द्या आणि एक सांगू का तुम्हाला एखाद्या बाबतीत शांती वाटत नसेल तर ती गोष्ट करू नका जरी तुम्हाला स्पष्टीकरण देता आलं नाही तरी काळजी करू नका स्पष्टीकरण देण्याविषयी मला नाही माहीत मला त्या पार्टीत काय यावं वाटत, वाटत का नाही पण मला खरंच यावंसं खर वाटत नाहीये एक सांगू का मला नाही माहीत खरोखर का पण ती गोष्ट खरेदी करावी असं मला वाटत नाही एक सांगू का कदाचित तुमच्याकडे पैसे असतील वेळ चुकीची असू शकेल कदाचित तुमच्याकडे पैसे असतील देवाला ठाऊ की असं काहीतरी येत्या काही महिन्यांमध्ये ज्यासाठी पैशाची गरज भासेल तुम्हाला आणि म्हणून तो तुम्हाला परावृत्त करतोय हा खर्च करण्यापासून म्हणून आपण शांतीचा पाठपुरावा करायला हवा मला आनंद होईल जर तुम्ही निर्णय घेतलात तर सभागृहात हजर असलेल्या सर्वांनी जे लोक टी व्हीवर पाहतायत हे जे काही आहे ते देवामध्ये आणि तुमच्यामध्येच असेल हा देवाचा अद्भुत आशीर्वाद तुमच्या जीवनासाठी आहे जर तुम्हाला यात शांती वाटत नाही तुम्ही ते करू नका आमेन आणि जर हे करण्याद्वारे तुम्हाला शांती वाटत असेल तर करा तुमच्या विवेक बुद्धीकडे पूर्ण दुर्लक्ष करून अपेक्षा करणं थांबवा की तुम्हाला शांती मिळेल आता जर तुम्हाला शांती हवी आहे तर तुम्हाला तुमचं मन ताब्यात ठेवायला लागेल यश या सव्वीसमध्ये तो म्हणतो ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देऊस म्हणून हे खरोखर महत्वाचं आहे तुम्ही मन कशाकडे लावता आता एका महत्वाच्या वचनाकडे आपण बघूया योहान अध्याय चौदा वचन सत्तावीस याकडे आपण पाहूया मी तुम्हा शांती देऊन ठेवितो येशू हे म्हणतोय काही काळा अगोदर स्वर्गरोहणाच्या कल्पना त्याने पुष्कळ प्रकारच्या गोष्टी सांगितल्या पण तो हेही बोलला मी तुम्हा शांती देऊन ठेवितो माझी स्वतःची शांती तुमच्यासाठी राखून ठेवितो जसे जग तुम्हाला देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये रोखा स्वतःला हैराण करण्यापासून अस्वस्थ होण्यापासून स्वतःला परवानगी देऊ नका भयभीत होण्याची स्वीकारण्यासाठी भित्रेपणाचा आत्मा कोणी आहे का असं सांगा मला इथे म्हणून इथे हे समजून घेण्याची गरज आहे तुम्हाला शांती हवी आहे तुमच्या अंतकरणात तुमच्याकडे सर्व प्रकारची भीती आहे ज्याची तुम्हाला नेहमीच गरज आहे तुम्ही म्हणाल मग मी एवढं बेचेन का हे सदोदित कारण तुम्ही त्याला अनुमती देता तुम्ही त्याला परवानगी देता तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागता तुम्ही तुमच्या भावनेप्रमाणे वागता तुम्ही तुमच्या आत्म्याच्या प्रेरणेने वागायला हवं तो मार्ग असा की तुमचा जीव शक्ती मुक्त करील आणि तुमचा आत्मा ती ग्रहण करील अशा प्रकारे तुम्ही आपली सक्षमता वाढवू शकता शांतीत राहण्याची जेणेकरून थांबेल शरीराच्या मागण्या पूर्ण करणं त्याला योग्य ते त्याला करू द्या त्याला तसंच सोडून द्या पण तुम्ही त्याची निवड करा जे उचित आहे त्याची तुम्ही शांतीच्या मागे लागा तुम्ही निर्णय घ्या इथेच शांती माझी आहे मी ती पाहिली आहे मला ती मिळवायची आहे जर इतर कुणाला ती मिळू शकते तर मीही मिळवीन मी, मी देवाचा लेकरू आहे हा माझ्या वारसा हक्काचा भाग आहे आणि मी आता नाही ऐकणार सैताना मी असं जीवन जगणार नाही जे आहे धर्महीन आहे आणि कायम रागाच्या प्रभावाखाली आहे मी आता जगणार नाही भावनांच्या प्रभावाखाली पण मी प्रार्थना करते देवाची मला मदत कर योहान चौदा सत्तावीस परत बघूया एकदा तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय बर आहे पण तुम्ही शांतीसाठी प्रार्थना करायची गरज नाही ती तुम्हाला मिळाली प्रार्थना करा प्रकटीकरणासाठी शांतीचा वापर कसा करावा यासाठी प्रार्थना करा ज्ञानासाठी शांतीची निवड करता येण्यासाठी डोंगराभोवती वारंवार फेऱ्या मारत बसण्यापेक्षा हताश होण्यापेक्षा मी तुम्हा शांती देऊन ठेवितो मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये मी आपली शांती तुम्हाच देतो जसे जग देते तसे देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ व भयभीत होऊ नये अजून एक गोष्ट तुम्ही म्हणणं थांबवायला हवी मी काहीच करू शकत नाही माझ्याकडे शांती असती तर मी अशी सहज जीवन जगणारे लोकांसारखी असते तर आणि हो मी सुद्धा अशी आशा करायचे म्हणजे मी माझ्या पतीसारखी नाहीये डेव्ह जन्मतः शांत प्रवृत्तीचा आहे त्याच्यासाठी हे खूप सहज असतं काळजीमुक्त होणं कारण तो काळजी करतच नाही पण मी करते काळजी मी सगळ्या गोष्टींची काळजी करते मला लोकांचं समजत नाही जेव्हा आपण त्यांना विचारतो तुम्ही काय जेवणार आज रात्री काही चालेल माझं असं नसतं माझी योजना असते की मी काय जेवणार आहे उद्या घरी गेल्यानंतर मी विचार करते याचा मी काळजी घेते सा प्रत्येक बाबीची मी माझ्या मुलीला म्हटलं छान सुंदर नाईट सूट घे तुला ती म्हणाली मला त्याची परवा नाही ग मी घालेन काहीतरी झोपेन पण माझं तसं नाही मला झोपता नाही मी चांगलं दिसावं असं वाटतं मॅचिंग पेहराव लागतो चांगलं असेल जर मी काही गोष्टींची काळजी केली नाही तर पण मी काळजी करतेच म्हणून मला शिकायला मिळतं ही शांती कशी उपयोगात आणायची ते मी सांगते तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा कोणीही मनुष्य प्राणी शिकू शकतो शांतीत राहणं कारण मी सुद्धा शिकले मी सदा सर्व काय अगदी अस्वस्थ असते प्रत्येक गोष्ट मला चिंतित करते प्रत्येकामुळे माझी काळजी वाढते आणि माझ्या मते जर मी शांतीत असेन ना खरंच तर हे इतकं अद्भूत असतं खरोखर अद्भूत असतं एक सांगू का तुम्ही शिकू शकता पुष्कळ अशा बाबी ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता त्यामुळे वेळ वाया जातो आणि जर जर तुम्ही शांतीत असाल हे महत्वाचं आहे तुम्ही स्वतःच्या मार्गाने जाण्यापेक्षा चला आता मला तिथे यायला लावू नका तुम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकता एक सांगू का देव जणू काही इतका असा छान शांत कबूतरासारखा आहे म्हणजे तो अगदी सहज जीवन जगतो कसली काळजी न करता बघूया काय होईल ते आणि मला ते आवडत नाही मी पाहूया काय ना पण तुम्ही बदलू शकता म्हणून तुम्ही कारण देणं थांबवायला हवं कधीही असं म्हणू नका की मी काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही मी अस्वस्थ व्हायला नको पण मी काही करू शकत नाही देवाने मला एक धडा शिकवला खूप दिवसांपूर्वी त्याने मला शिकवलं मी स्वतःला नियंत्रित करू शकते जर मला हवं असेल तर जर तुमची खूपच चिडचिड होत असेल सततच आपल्या घरामध्ये म्हणजे जसं काही मुलांना रागावणं असो ही जागा स्वच्छ करून दाखवा मी कंटाळले थकले एकटेच मरमर ये कुणाला काही कळत की नाही आणि समजा मी तुमच्या घराची बेल वाजवली किती जणांना माहिती आहे की तुम्ही नियंत्रित होऊ शकता तुम्ही लगेच स्वतःवर नियंत्रण मिळवू शकता आणि एक सांगू का माझ्या मते देवाने मला अशा उदाहरणांचा वापर करूनच शिकवलं कारण मी म्हणजे मी काहीच करू शकत नाही देवा काहीच नाही काय करू मी तू नक्कीच काहीतरी करू शकतेस तो मला म्हणाला जर तुझ्या पालकांनी आता डोरबेल वाजवली तर विश्वास ठेव तू लगेच स्वतःला सावरशील एकदम त्वरेने नाही का सांग मला आणि हे माझ्यासाठी डोळ्यात अंजन घालणारं ठरलं कारण मला जाणवलं मी स्वतःला नियंत्रित करू शकते जेव्हा तुम्ही एखाद्या समोर असता मी एखाद्या समोर असते तेव्हा त्याच्यावर मला प्रभाव पाडायचा असतो मी स्वतःला नियंत्रित करते तुम्हीही करू शकता म्हणून एक सांगू का अशी एक व्यक्ती आहे ज्याला आपल्याला प्रभावित करायचं सर्व वेळ सर्व काय आणि ती म्हणजे परमेश्वर आणि तो सर्वत्र अगदी सर्व वेळ सर्वत्र जिथे जिथे आपण जातो तो सर्व काही पाहतो त्याला सगळं काही ठाऊक आहे तो करारबद्ध आहे तो करारबद्ध आहे आपल्याबरोबर सर्व काय राहण्यासाठी पहिले पेत्र अध्याय तीन वचन दहा आणि अकरा जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी अशी इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीव व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे आता मी यावर काही बोलणार नाही जरी मला ते आवडत असलं तरी पण नुसती त्यावर नजर टाकूया कारण पुढच्या वचनाशी ते घट्ट जोडलेलं आहे जे म्हणतं जर तुम्हाला आनंदी व्हायचंय तर तुमचे ओठ शिवायला शिका तुम्ही किती जणांना वाटतं तुम्ही आपली शांती गमावली आहे कारण तुम्ही नको त्यावेळी आपलं तोंड उघडलं होतं सांगा मग लक्षात ठेवा जर तुम्ही नाक असणार असाल तर लिहून ठेवा मी स्वतःच्याच कामाकडे लक्ष देईन इतरांमध्ये नाक खूप असणार नाही जर तुम्ही कारण देणारे असाल तर म्हणायला हवं इथून पुढे कारण देणार नाही मी स्वतःला नियंत्रित करू शकतो ते शिकेन मी म्हणून मी स्वतःला त्याद्वारे कुलूप बंद केलेलं आहे जर तोंडामुळे मी अडचणीत सापडते तर तुम्ही लिहायला हवं मी तोंडाला कुलूप लावीन चला आता जरा पुढचं वचन बघू अकरावं वचन पुढे सरकायलाच हवं त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा त्याने त्याचा झटून शोध करावा त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा त्याचा त्याने झटून शोध करावा झटून शोध करावा हे खरंच जीवनाला कलाटणी देणारं असं वचन आहे त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा तीन वेगवेगळ्या गोष्टी ती आहेत यामध्ये तो म्हणतोय लोकांकडे नुसतं पाहून विचार करू नका मी जाईन त्यांच्याबरोबर नुसता विचार करू नका माझ्याकडे शांती असती तर मी प्रार्थना करते शांतीसाठी माझ्याकडे असती तर तो म्हणतोय मागे लागा झटणं हा शब्द खरच खूप प्रभावशाली असा शब्द आहे त्याचा अर्थ एखाद्याच्या मागे जाणं संपूर्ण ताकिनिशी जी तुमच्यात आहे आणि बोटावर मोजण्या इतक्या अशा काही गोष्टी आहेत ज्यासाठी बायबल आपल्याला झटायला सांगतं झटून प्रयत्न करा झटून प्रयत्न करा ते सांगतं की शांतीसाठी झटून प्रयत्न करा मी हे वचन पाहिलं मला आठवते खूप वर्ष मी अस्वस्थ असायचे आणि डेव इतका शांतीपूर्ण जीवन जगायचा आणि माझा दिवस कधीच शांतीत जायचा नाही सैतानाला फरक पडायचा नाही त्यामुळे तो परत बटण दाबून परत मला अस्वस्थ करायचा आणि तुम्ही कदाचित माझ्या इतके वाईट नसाल काही जण असू शकतील काही माझ्यापेक्षाही वाईट असतील तुमच्यापैकी काही जण गोड लहानग्या मुलासारखे असतील जास्त गर्विष्ठ होऊ नका कारण तुमचे स्वतःचे दोष आहेतच तुम्ही परतून येऊ शकता आणि मी निष्क्रियतेविषयी बोलणार आहे आपण हे सोडून देऊ देवाची सो। प्रामाणिकपणे मी माझ्या मनाला तयार केलंय माझं मन तयार केलंय तीन गोष्टींसाठी बायबल हे स्पष्टपणे सांगत की आपण देवाबरोबर उभे राहू शकतो येशूच्या रक्ताद्वारे मी तयार केलंय स्वतःला मी माझा वेळ वाया घालवणार नाही दोषीपणामध्ये अपराधी वाटून घेणं मी जे काही केलं त्याबद्दल मी क्षमाही मागितली आहे देवाकडे प्रार्थनाही केली आहे आणि मी विश्वास ठेवते त्याने मला क्षमा केलेली आहे पण सैतान त्या दोषीपणाने माझं मन भरत राहतो आणि मी माझ्या मनाची तयारी केली आहे मी तसं जीवन जगणार नाही मी मनाची तयारी केली आहे मी शांती मिळवणार आहे काहीही झालं तरी मला कितीही बदलावं लागलं तरी माझ्या जीवनात काही बदल झाले तरी मी शांती प्राप्त करणारच आहे मी मनाची तयारी केली आहे की मी माझ्या आयुष्याचा आनंद लुटणार आहे मी मनाची तयारी केलेली आहे आणि मी विश्वास ठेवते देवाला आज अत्यानंद झाला असेल की मी हे निर्णय घेतलेत कारण त्याला हवं आहे की आपण आत्म्याने अधिक भारलेलं असावं आणि आपल्यात उमेद असावी आपल्यात भरपूर उत्साह असावा त्याच्याबरोबर कदार करण्यासाठी म्हणून की आपण म्हणू शकू देवा तू अमूल्य अशी किंमत मोजली आहेस माझ्या मुक्तीसाठी आणि इथून पुढे मी निष्क्रिय बनवून राहणार नाही फक्त इच्छाच करत आणि आशा धरत आणि सैतानाला चोरू देणार नाही मी नुसतं बसून राहणार नाही मी कारण सांगत राहणार नाही जेव्हा तुम्ही म्हणता की हा माझा वारसा आहे माझा रक्ताने मिळवलेला हक्क आहे आणि मी आज निर्णय घेत आहे की जे काही होईल जर माझं उरलेलं आयुष्य त्याने घेतलं तरीही मी राज्य उपभोगणारच आहे माझ्याकडे धार्मिकता असेल शांती असेल आणि पवित्र आत्म्यातील आनंदही आता ही, ही पहिली पायरी आहे अनेक पायऱ्यांपैकी पाई पण एक सांगू खरोखर जोवर तुम्ही निर्णय घेत नाही ते मिळवण्याचा जे इशूने सांगितलंय मिळवा म्हणून ते तुम्ही मिळवलेलं नाही तुम्ही शांती मिळवण्याच्या मागे लागा आक्रमकपणे आता आपण नुसतं बोलूया काही काही मिनटं शांततेसंबंधी सगळ्यात प्रथम हे असं होईल असं मला वाटत नाही पण मी वास्तविकता विश्वास धरते प्रथम देवाबरोबर शांती असायला हवी नंतर तुमची शांती हवी स्वतः बाबतीत कारण तुम्ही दुसऱ्या कुणाशी जमवूनच घेऊ शकणार नाही जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल आमेन चला जरा विषयाकडे परत वळूया बघा लोकांबरोबर शांतीने राहणं महत्वाचं आहे आणि ते इतकं कठीण जातं लोकांबरोबर जमवून घेणं आणि सगळेच असं दाखवतात हो की आपण खूप जमवून घेणार आहोत आणि हे नुसतंच म्हणजे नंतर सगळंच मुसळ केरात असतं तुम्ही लोकांबरोबर कधी शांतीने राहू शकत नाही जोवर तुम्ही हे अधोरेखित करत नाही तुमची इच्छा आहे त्यांच्यावर विना अट प्रेम करण्याची आणि त्यांना स्वीकारण्याची ते जसे आहेत तसे हे समजण्याची की देवच त्यांना बदलू शकतो आत्ता या क्षणी पुष्कळ गोष्टी तुमच्या विरोधात आहेत कारण तुम्हाला असं वाटतं की जर तुम्ही मला सांगत असाल की यांना स्वीकारा म्हणजे या एका व्यक्तीला किंवा या या मुलाला तर तर मला ते जमणार नाही कारण ते इतकं हास्यास्पद असं काहीतरी वागतात की मला ते पटतच नाही अजिबात ठीक आहे मग स्वतःला उद्ध्वस्त करून घ्या कुठल्याही शक्यतांमध्ये तुम्ही त्यांना बदलू शकणार नाही आहात तुम्ही त्यांना पुष्कळ काही सांगाल कायदे नियम निर्बंध आणि त्याद्वारे त्यांची वागणूक नियंत्रित करू पाहाल पण त्यांच्या आत असलेलं काहीतरी दुसऱ्या मार्गाने बाहेर पडेलच आमेन तुम्हाला माहिती का वॅकमोल गेम माहिती आहे का तुम्हाला त्याविषयी माझ्याकडे एक होता तो मी सभांनाही आणायचे कधी कधी म्हणजे तो अशा प्रकारचा होता की चेंडू एका ठिकाणी मारला दुसऱ्या ठिकाणी जायचा दुसऱ्या ठिकाणी मारला तिसऱ्याच ठिकाणी जायचा मी डेवर इतकी रागवायचे कारण त्याला हे असले सगळे खेळ आवडायचे आणि मला आवडत नसत आणि कळतही नसे त्यातलं काही कारण मला साधा बॉल गेम सुद्धा बघायला जायची परवानगी नव्हती मला त्याची आवडही कधी वाटली नाही आमच्या कुटुंबात असंच वातावरण होतं त्याला मात्र हे सगळे खेळ आवडायचे जे काही उडायचं किंवा घसरत जायचं काही म्हणजे एखाद दुसरा कुठला गेम नाही सगळे सगळे खेळ आणि मला असं वाटायचं की हा जणू का एखादी परकीय भाषाच बोलतोय म्हणजे तो नुसतं त्यासंबंधी बोलत राहायचा आणि मला त्यातलं काहीच कळायचं नाही म्हणजे त्याला काहीतरी आवडतं आवडण्यासारखं काहीतरी आहे बरंच आहे मी तर विचारही केला नाही तसा मी ठरवलं याला बदलायचं आणि त्यालाही ते आवडता कामा नाही जे मला आवडत नाही म्हणून मी सतत त्याचे गेम्स लपवून ठेवायचे कुरतडून टाकायचे काहीही करायचे आणि एके दिवशी मी खोलीत गेले जिथे तो होता आणि मी तुम्हाला सत्य सांगते आहे आमच्याकडे या मोसमात सेंट लुईस से इथे क्रीडा स्पर्धा असतात त्यात फुटबॉल खेळत नाही ते बेसबॉलनी सुरुवात करतात मी खोलीत गेले एके दिवशी तर तो एक खेळ खेळ पाहत होता मला वाटतं फुटबॉल असेल मला आठवत नाही आता आणि तो बेसबॉल ऐकत होता आणि गोल्फ क्लब्सला पॉलिश करत होता आणि मला प्रगतीकरण मिळालं जॉयस हे काही कामाचं नाहीये आम्ही बघा हे खूप अवघड असतं लोकांना आहे तसं स्वीकारणं कारण आपल्याला वाटतं की आपल्याला चांगलं माहिती आहे आपल्याकडे खूप चांगल्या कल्पना आहेत आपला मार्गच चांगला आहे पण प्रामाणिकपणे आणि खरेपणाने लोक दाखवतात या जगामध्ये वेगवेगळे विचार आणि कल्पना अनेक बाबतीत आपण सगळ्यांचं वेगळं व्यक्तिमत्व आहे आपल्या सगळ्यांचे वेगळे असे स्वभाव आहेत आणि बघा प्रत्येक जण तुम्ही जसा विचार करता तसाच विचार करू शकणार नाही त्यापेक्षा ते आहेत तसे तुम्ही त्यांना स्वीकार किती जणांना वाटतं की लोकांनी तुम्हाला स्वीकारावं जसे तुम्ही आहात तसे ठीक <laughs> आहे बरं वाटलं पण अजूनही मी काहीतरी बोललंच पाहिजे लक्षात घ्या तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे म्हणून जर तुम्ही स्वीकारलेपणा पेराल तरच तुम्ही स्वीकारले पणा उगवाल आज जर तुम्ही प्रोत्साहन पेराल तर तुम्ही अनुभवाल प्रोत्साहन आम्ही देवने आणि मी लग्न केलं आम्ही सहमत झालो मी त्याच्याकडे पाहिलं मी म्हटलं मी तुला स्वीकारते जसा तू आहेस तसा मी तुला कधीही बदलायचा प्रयत्न करणार नाही मुक्त सोडीन अर्थातच तो खुश झाला नंतर तो म्हणाला मी तुझा स्वीकार करतो जशी तू आहेस मीही तुला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही मी मीही खुश झाले पण खरं तर त्याला माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला असेल कारण मीच त्याला बदलण्याचा प्रयत्न जास्त करू शकणार होते आणि हेच महत्वाचे जर कुणी एखादा चुकीची गोष्ट करत असेल तर तो सुद्धा त्यांना देवाने दिलेला हक्क आहे त्यांचे निर्णय घेण्याचा ते तुम्हाला आवडले नाहीत तरीही कधी कधी तुम्ही माघार घेणंच योग्य असतं लोकांना त्यांच्या चुकांमधून शिकू द्या तुम्ही त्या लोकांचं ऐकता का जे तुम्हाला काही सांगू इच्छितात जर तू माझं ऐकलंस तर मी तुला वाचवू शकेन नाही तुम्ही त्यांचं ऐकत नाही आणि आता तुम्हाला चीड आलेली असते कारण तुमची मुलं तुमचं ऐकत नसतात <laughs> तुम्ही माझं ऐकायला कधी शिकणार आणि देव म्हणत असतो तुम्ही माझं ऐकायला कधी शिकणार तुमची मतं तुमच्याकडेच ठेवा मला तुम्हाला एक छोटासा सल्ला द्यायचा आहे आजच्या दिवशी तुम्ही इतर लोकांमध्ये खूपच गुरफटून जाता आणि त्यामुळे काही नाही तरी तुमचा आनंद हिरावला जातो आमीन स्वतःला सांगा स्वतःच्याच कामात लक्ष दे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकते पटकन क्षमा करायला शिका कुणालाही सहजपणे दुखवू नका कुणालाही वेदना देऊ नका विश्वास ठेवा प्रत्येक माणसातल्या चांगूलपणावर वगैरे 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 स्वतः बाबतीत शांतीने राहा तुम्ही स्वतःबरोबर शांतीने जगू शकाल तुम्ही स्वतःविरुद्ध जाणं थांबवा मला आनंद होईल जर तुम्ही प्रतिज्ञा केली देवाबरोबर की तुम्ही कधीही तुमच्या उर्वरित आयुष्यात स्वतःबद्दल नकारात्मक बोलणार नाही स्वतःच्याच तोंडाने मी खूप गंभीरपणे तुम्हाला हे सांगते हे लक्षात घ्या जर तुम्हाला लोकांबाबतीत शांती हवी आहे तर स्वतः बाबतीत शांती राखा आणि तुम्ही शिकायला हवं की देव कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालत नाही तुम्ही धीट होऊन म्हणायला सुरुवात करा जसं देव म्हणतो जे मी वाचलं काल फिलिमोन अध्याय एक वचन सहा पाऊल म्हणतो असे मागतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागी पण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे किती सुंदर वचन आहे आपण नेहमीच कबूल करत असतो प्रत्येक गोष्ट जी चुकीची असते आपण कबुली द्यायला हवी चांगल्या गोष्टींची ज्या आपल्या आत आहेत तुम्ही गरज म्हणण्याची मी अभिषेकता आहे देवाकडून माझ्याकडे दैवी देणगी आणि बुद्धी आहे माझ्याकडे कल्पना शक्ती आहे मी डोकं शांत ठेवू शकते समजून घेण्यासाठी मी स्वतःला आवडते माझ्याकडे उत्तम व्यक्तिमत्व आहे मी तिथे नाही जिथे असायला हवं पण तिथेही नाही जिथे होते मी चला आता जर तुम्हाला शांती हवी आहे तुम्ही असायलाच हवं शांतीत स्वतः बाबतीत जिथे जिथे मी जाते तिथे तिथे हे सांगते पण काय करू तुम्ही जर स्वतःशीच जुळवून घेऊ शकत नसाल तर तुम्ही जिथे जाल तिथल्या गोंधळात अडकाल फक्त या सभागृहात असं कोणी आहे का जो कधीतरी स्वतःपासून दूर राहिला एका क्षणासाठी नाही ना नाही तुम्ही असे नाही आहात कारण जिथे तुम्ही जाता तिथलेच तुम्ही होता मी <laughs> मी विचार करत होते एक गमतीशीर असा तुम्हाला ठाऊ की आम्ही हॉटेलमध्ये असतो पुष्कळदा आणि काही वेळा तुम्ही जागे होता मध्यरात्री आणि विसरून जाता तुम्ही घरात नाही आहात अशीच एके रात्री मी उठले आणि वाटलं मी घरीच आहे भिंतीकडे चालत जाताना पण ती आरशाची भिंत होती आणि मी स्वतःला पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा चाला सरसरून आणि <laughs> बघा असेच आपण असतो आपण जिथे जातो तिथे आपण असतोच जर आपण स्वतःला पाहिलं नाही तर स्वतःलाच घाबरतो आणि स्वतःला आवडत नसू तर आपण स्वतःला घाबरतोच चला किती जणांना गरज वाटते स्वतःवर प्रेम करण्याची ठीक आहे मग करा प्रेम फक्त इच्छा धरू नका आणि निष्क्रिय होऊ नका देवा मला शांतीची गरज आहे मी शांततेसाठी प्रार्थना करते देवा मला शांती दे मला शांती हवी मला शांती दे मला दे शांती तुम्ही म्हणायला हवं माझ्याकडे शांती आहे योहान चौदा सत्तावीस सांगतं स्पष्टपणे देवाने ठेवली आहे त्याची शांती माझ्यासाठी आता हे माझं काम आहे परमेश्वराच्या कृपेने हे थांबवण्यासाठी की मी स्वतःला हताश आणि अस्वस्थ होऊ देणार नाही मी माझे ओठ शिवून टाकणार आहे कारण मी स्वतःला हताश केलंय माझ्या स्वतःच्याच नकारात्मक विचारांमुळे तक्रारखोरीमुळे मी लोकांबाबतीत शांतीत्राहीन आणि मी त्यांच्यामध्ये लुडबुड करणार नाही मी त्यांना सांगणार नाही की त्यांनी काय करायला हवं जरी त्यांनी माझं मत विचारलं तरी मी म्हणेन तुम्हाला ते खरंच हवंय का कारण तुम्हाला जर ते खरंच हवं असेल मी तुम्हाला सांगू शकते अगदी खरं किती जण असा विचार करतात की तुम्ही स्वतःला मदत करू शकता पूर्णपणे शांती मिळवण्यासाठी जर तुम्ही फक्त थोड्याशा तडजोडी केल्यात मला तुम्हाला तिथे वर बघायचंय तुम्ही तुमचे हात उंचावा आणि प्रार्थना करा रोज म्हणा देवा मी आभारी आहे माझ्याकडे शांती आहे आणि मी या शांतीतच कार्य करणार आहे आज देवाची शांती, देवा शांती माझ्यामध्ये आहे आनंद माझ्यामध्ये आहे धार्मिकता माझ्यात आहे मी माझ्यातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींची कबुली देत आहे आजच्या शिकवणीमध्ये मी सांगितलं कशाप्रकारे शांती हा तुमचा वारसा आहे विश्वासू असल्याने येशू ख्रिस्तामध्ये आणि ती शांती मिळवण्यासाठी जी आपल्यासाठी उपलब्ध आहे आपण शांती शोधणं गरजेचं आहे आणि भिवू नका योहान चौदा सत्तावीस सांगतं मी तुम्हा शांती देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हाला देतो आणि तुम्हासाठी राखून ठेवतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये भयभीत होऊ नये मी तुम्हाला प्रोत्साहित करतेय शांती सोडून जाण्याच्या विरोधात ही तुमची देवाकडची देणगी आहे तुम्ही तिला धरून राहा आणि सोडून देऊ नका कुठल्याही कारणास्तव आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र आणि राष्ट्रांना सुवार्थ सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया डॉट ओ आर जी वर तुमच्या प्रार्थना विनुकता सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभाग घेवा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे